मारुंजी येथे लाड शाकीय वाणी समाज महासंघाच्या वतीने भारतीय लाड शाकीय वाणी समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. या अधिवेशनाला 50,000 जास्त समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय. उद्घाटनाप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आजकालच्या अधिवेशनाची व्याख्या बदलली असून छोट्या हॉलमध्ये 500 कार्यकर्ते घेऊन अधिवेशन होतात, मात्र वाणी समाजाचे हे अधिवेशन याला अपवाद आहे आणि कौतुकास्पद आहे. त्यावेळेस मला सांगितलं की महाअधिवेशन आहे, 25 तारखेला तुम्ही आला तर 40,000 लोक असतील, 24 तारखेला आला तर किमान त्याचे 8,000 लोक असतील. कैलाजी, माझा यापूर्वीचा अनुभव असा आहे, लोक महाअधिवेशन ठेवतात आणि एका 500 हॉलमध्ये आम्हाला बोलवतात. पुढे वाटलं असतं त्यातले तिथे तिथे तुमच्या घरल्यांचं काम करतो. जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत लोक मला बसलेले दिसतात. हे महाअधिवेशनच आहे आणि म्हणून पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात समाजाला एकत्रित करून महाअधिवेशन या ठिकाणी बोलवलं, आपण अभिनंदनास पात्र आहात. देशाच्या अर्थव्यवस्थेत कणा समाजला जाणारा समाज म्हणजे वाणी समाज आहे. या समाजात रोजगार मागणारे नसून रोजगार देणारे लोक जास्त आहेत, त्यामुळे अर्थव्यवस्थेतील हा समाज कणा आहे. तुम्ही लोक जे या ठिकाणी बसले आहात, हा केवळ एक समाज नाही, हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशाची अर्थव्यवस्था जे मजबूत केली, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करत अर्थव्यवस्थेला ज्यांनी चालना दिली. महाअधिवेशनात वाणी समाजाकडून पुणे आणि नाशिक या शैक्षणिक शहरात 500 विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल बांधणीसाठी जागेचा प्रस्ताव दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जागा देण्याचं आश्वासन वाणी समाजाला दिलं आहे. जर आम्हाला जागा दिली तर आम्ही 500 रूम्स हॉस्टेल हे पुणे आणि नाशिक मध्ये बांधू अशा प्रकारचं कैलाजी आपण जे सुचवलं आहे आणि माझ्या कानात बाकी सगळे लोक म्हणाले, आम्ही आजच आपल्याला सांगतो आपण जागा द्या, आम्ही 50 कोटी रुपये उभे करून त्या ठिकाणी हॉस्टेल बांधू असं मला सांगितलं आहे. त्यामुळे मी आजच आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की आम्ही पुणे आणि नाशिक या ठिकाणी आपल्याला जागा देऊ. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.